हॅलो अँड वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आज एवढं रेडी होऊन कुठे चालली येते. तर मी चालली आहे हळदी कुंकवाच्या फंक्शनला. सकाळपासून काम केलं आहे ऑफिसचं आणि आज सूर्यसुद्धा ऑफिसला गेलेला आहे, पण मी घरून काम केलेलं आहे. तर तुम्हाला माहिती आहे हळदी कुंकू चालू आहे, सगळ्यांकडेच चालू आहे. तर आज आम्हाला आईंच्या मैत्रिणींनी बोलवलं आहे हळदी कुंकवासाठी, सो त्यासाठी आम्ही निघणार होत आता आणि त्यासाठी मी एवढी रेडी झाली आहे. आणि मी साडी नाही नेसली कारण काय, मला खूप घाई गडबड झालेली. जस्ट मीटिंग संपली आणि आई बोलल्या चल निघायचं आणि ऑलमोस्ट 8 वाजलेत, आता बराच लेट झालेला आहे. सो आणि सूरज सुद्धा नाहीये, सो मला ड्राईव्ह करून जायचंय. त्याआधी आता व्हॅलेंटाईन्स डे येणार आहे, तर व्हॅलेंटाईन्स डे म्हटलं की आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, सूरज आणि माझ्यासाठी जास्त स्पेशल आहे. लग्नाच्या आधी आम्ही जवळजवळ 8 वर्ष व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट केलेला आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा करतच आहोत. पण जेव्हा आपण बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असतो तेव्हाची फिलिंग वेगळी असते आणि लग्न झाल्यानंतरची फिलिंग सुद्धा वेगळी असते. मी सूरजसाठी एक गिफ्ट घेतलंय आणि जे की सरप्राईज गिफ्ट होतं सूरजसाठी, आणि त्याला ते कसं वाटलंय, त्याची रिॲक्शन कशी आहे ती तोपर्यंत तुम्ही बघा. कारण की मी सकाळीच त्याला ते गिफ्ट दिलेलं आहे. या व्हिडिओ नंतर मी तुम्हाला ती क्लिप दाखवेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघा सूरजची रिॲक्शन कशी असणार आहे. कारण की सूरजला ती गोष्ट खूप दिवसापासून पाहिजे होती आणि ती गोष्ट मी त्याला घेऊन दिली आहे. सो लेट सी त्याची रिॲक्शन कशी असते. ते व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला आपल्या हळदी कुंकवाचं जे कॉन्टेस्ट ठेवलेलं होतं त्याचे विनर्स कोण आहे त्याची सुद्धा अनाउन्समेंट होणार आहे. सो स्टे ट्यून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सकाळचे 10 वाजलेत आणि सूरजची पिसला जायची घाई आहे. सो त्याच्यासाठी मी एक व्हॅलेंटाईन्स डेचं गिफ्ट मागवलं आहे आणि ते लवकरच आलेलं आहे. सो त्याच्यामुळे मला आता असं वाटतं की आत्ताच द्यावं लागणार आहे त्याला. मी व्हॅलेंटाईन्स डेचा विचार करत होती की व्हॅलेंटाईन्स डेलाच देऊ, बट त्याची ती एवढी आवडतीची गोष्ट आहे ना आणि मी तिला पूर्णपणे नाही ठेवू शकत. सो सूरज आता ब्रेकफास्ट करतो लिव्हिंग रूममध्ये, सो आय थॉट की मी त्याला आत्ता सरप्राईज देते. सो लेट सी त्याला कसं वाटतंय ते सरप्राईज आणि त्याची रिॲक्शन काय असणार आहे ती. सो हे आहे सूरजचं गिफ्ट आलेलं, म्हणजे की आहे झू करून आणि आता आपण त्याला सरप्राईज देऊया. तो आता येईलच रूममध्ये. झाला ब्रेकफास्ट? येस. काय तुझं गिफ्ट आहे व्हॅलेंटाईन्स डे च? ती वाली बॅग आहे जी तुला पाहिजे होती. ऍक्च्युली मी व्हॅलेंटाईन्स डेच्या हिशोबानेच मागवलेली होती, बट तिची डिलिव्हरी फास्ट असल्यामुळे ती लवकर आली आणि मी तर एवढी मोठी बॅग कुठे लपून ठेवू म्हणून मग मी म्हंटल की तुला आताच देते. आवडली? ऍक्च्युली लॅपटॉप बॅग आहे, म्हणजे ऑफिसला सुद्धा घेऊन जाऊ शकतो आणि सगळ्या गोष्टी राहतील तुझ्या. मलाही म्हणजे ऍक्च्युली ब्लॅक लेदर बॅग घ्यायचीच होती फॉर माय ऑफिस. सर त्या बॅगेतला सामान लगेच क्विक. मग गिफ्ट ना मग वापरायचं नाही वापरायला काढली आहे मी. अँड लॅपटॉप करतोय माझं सर्व सामान. अँड मी ऑनेस्टली सांगतो मला ही खूप दिवसापासून घ्यायची होती. अँड स्पेशली दिस इज अ व्हीगन ब्रँड तुम्हाला माहितीच आहे आणि झूप प्राची किती वापरते तुम्हाला हे माहितीच आहे. अँड तुम्हाला सांगायला आवडेल की झूप ऑल्सो डिझाईन्स फॉर मेन अँड हे सर्व मेन्ससाठी आहे. स्टेटमेंट बॅग्स म्हणतात त्यांना, ऑफिस स्टेटमेंट बॅग्स. अँड खूप सुंदर आहे, क्वालिटी तर अप्रतिमच आहे. त्याच्यामुळे माझी खूप इच्छा होती अँड आई म्हणजे प्राचीने ती गोष्ट लक्षात ठेवली आणि बरोबर घेऊन आली. ते म्हणजे मी अपेक्षा नव्हती केली, मला खूप आवडली. अपेक्षा नव्हती केली की व्हॅलेंटाईन्सचं गिफ्ट भेटेल आणि एवढ्या लवकर भेटेल. आणि ती बक्षीस खूप झालं, खूप म्हणजे खूप स्पेशियस आहे ना. हो, लॅपटॉप वगैरे सर्व ठेवून, टिफिन वगैरे ठेवून सगळ्यासाठी जागा आहे ना. कशी वाटली बॅग? मस्त. माझं व्हॅलेंटाईन्स डे गिफ्ट खूप आवडलेलं आहे. आय नो थोडस लवकर आलंय, बट इट्स ओके. त्याला गरज पण होती, त्याला आवड पण होती त्या गोष्टीची आणि कधीपासून त्याला घ्यायची होती आणि त्याला ती युजफुल पण होईल. मला असं होतं की काहीतरी अशी गोष्ट द्यायची आहे की जी युजफुल सुद्धा असेल आणि त्याला ती आवडीची सुद्धा असेल. सो सूरजला खूप आवडली आहे.
अँड येस, तर व्हॅलेंटाईन्स डेचं गिफ्ट मला तरी भेटलं आहे. अँड असंच तुम्ही मेन्ससाठी झूपवरून तुम्ही बऱ्याच गोष्टी मेन्ससाठी ऑर्डर करू शकता, स्पेशली लॅपटॉप बॅग्स अँड स्टेटमेंट बॅग्स. तर ते लोक मेन्ससाठी पण डिझाईन करतात आणि फिमेलसाठी, तर तुम्हाला म्हणजे वुमेन्ससाठी तर तुम्हाला माहितीच आहे की प्राची किती सारे प्रोडक्ट ऑलरेडी घेऊन आहे. अँड प्राचीला खूप आवडतं झूप ब्रँड, अँड मला पण खूप जास्त आवडतं, अँड त्याच्यामुळे प्राचीने मलाही गिफ्ट केलेलं आहे. आणि या व्हॅलेंटाईन्स डेला तुमच्या लव्ह वन्सला झूप कडून एखादी बॅग, कारण का युजफुल गोष्ट आहे तर गिफ्ट पण होईल आणि एखादी युजफुल गोष्ट दिली असं सुद्धा होईल, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. सो गिफ्टिंग ऑप्शन साठी बेस्ट आहे, तर नक्की चेकआउट करा. त्यांच्याकडे खूप सारं कलेक्शन आहे. त्यांची जी वेबसाईटची डिटेल आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देईल आणि माझ्या स्क्रीनवरती माझा स्पेशल कूपन कोड सुद्धा मेन्शन करेल. सो तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा भेटणार आहे. तर तुमचं गिफ्टचं जे पर्पज आहे ते सुद्धा सॉल्व्ह होईल आणि एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा भेटेल. सो माझ्या लिंकवरून क्लिक करून ऑर्डर करा आणि तुमच्या लव्ह वन्सला जसं मी खुश केलंय माझ्या लव्ह वनला, तसं तुम्ही सुद्धा खुश करू शकता या व्हॅलेंटाईन्स डे साठी. सूरजची रिॲक्शन बघितली असेल, सूरज खूप खुश होता, कारण काय त्याला जी गोष्ट पाहिजे होती एवढ्या दिवसापासूनची ती त्याला भेटली आहे. मला पण जर आवडली असेल तर तुम्ही सुद्धा असंच काहीतरी कुठली तरी एक गोष्ट तुमच्या लव्ह वन्सला नक्की गिफ्ट करा. आणि आता आई रेडी झाल्यात, सो मी आपण लगेच निघूया, कारण काय जास्त लेट करण्यामध्ये अर्थ नाही आहे. बराच लेट होत झाला आहे आणि हळदी कुंकाला जायचं म्हणजे जरा लवकर झालं पाहिजे, म्हणजे बरेच लोक भेटतात. हा आहे माझं आउटफिट. आई पण झाल्यात रेडी. येस, मस्त दिसत आहे. थँक्यू. मध्ये बोलत होते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण काय आपले जे विनर्स आहेत ते अनाउन्स होणार आहेत याच व्हिडिओच्या एंड मध्ये. कोण येतले ते बघूया. आपण पण उत्सुक आहे त्यांना भेटण्यासाठी खूप जास्त. चावी पण घेऊ. चावी, घराची चावी. आम्ही दोघं सासूसना चालले गाडी घेऊन, प्राची मला घेऊन चालली हळदी कुंकवायला. फर्स्ट टाइम आई आणि मी सोबत जाणार आहे, फक्त एकटेच. चला, आई कॉन्फिडन्स आहे ना, मग प्रश्नच. आता प्राची आणि मी चालली हळदी कुंकवायला. प्राची करते ड्राईव्ह, खूप सुंदर गाडी चालवते. आज आम्हाला लोकांना मिळाला आहे चान्स. चान्स मिळाला आहे फर्स्ट टाइम असं एकटं निघायचा. सो लेट्स सी. सूरज तर फुल कॉन्फिडन्सने बोलून गेला सकाळी, त्याला माहिती आहे तो चालवते छान, असं प्रश्नच नाही. कसं वाटतंय प्राची? मेन म्हणजे तुम्हाला माझ्यावरती कॉन्फिडन्स आहे हे बघून जास्त चांगलं वाटतं. तेच महत्वाचं असतं ग, प्रोत्साहन करणंच महत्वाचं असतं. तर फर्स्ट आम्ही चाललोय आता आईंच्या फ्रेंडकडे, जे की दिदीच्या बिल्डिंग मध्येच राहतात. सो आम्ही दिदीच्या बिल्डिंग मध्ये आलोय बेसिकली, आणि त्यानंतर मग आम्ही अजून एक आईंच्या फ्रेंड आहे त्यांच्याकडे जाणार आहोत. सो लेट्स सी कसं असणार आहे ते. आईंच्या मैत्रिणी भेटणार आहे खुश खुश. मग काय हा चान्स असतो भेटायचं. भेटलो आपण काकू, तुम्ही येणार ना छाप यायला? हो, चहा प्यायला यायचं. कप सेट आणला ना आम्ही शॉपिंग बघितलं. हा हा बसते, थोडस द्या. आता मी एका फ्रेंडच्या घरून निघालो, आता दुसऱ्या फ्रेंडकडे चाललोय.
मस्त मजा येते. बाजी खूप छान गाडी चालवते, मला तर खूप आवडते. माझी मजा झाली आणि मला खूप मजा झाली. आता की काही म्हटलं तरी प्राची लगेच निघेल माझ्यासोबत. कुठे जायचं असलं की प्राची सोबत. घरी असले तर ना, ऑफिस असले तर मग नाही. छान चालत मस्त. सुरजने दोन चार दिवस वेळा असं हे केलं ना, प्रॅक्टिस करवली ना, त्याच्यामुळे आता खारघर ते खारघर मध्ये तरी ऍटलीस्ट चालू शकते. अरे तू एवढी भिवंडी पर्यंत चालू येतात खारघरच काय. मस्त चालवली ती, मला तर तेव्हाच खूप आवडलं होत. मस्त घडली रांगोळी. कशात काकू? प्रभास इकडे बघ. अग बाई ये प्रभास, बघ बघ इकडे बघ. झोपेत न उठलं वाटतं. नमस्कार करता काकीला. अग बाई गो बाई सुशील बघ ना, छान दिसते असं दिसतंय. कसो नमस्कार केला. बाय बाय. नमस्कार कसे केलं तसे. हा अरे वा, अरे वा, टुक टुक कसं कसं बोलतो तू? टुक टुक कसं केलं? टुक टुक कसं केलं? बाय करून द्या आता. बाय तर करून दे. बाय बाय कसं आम्हाला. सो फायनली आम्ही घरी आलो आहे हळदी कुंकावरून. जसं तुम्ही बघितलं असेल, खूप छान प्रकारे हळदी कुंकू केलेलं आईच्या फ्रेंड्सने. जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं की आजच्या ब्लॉग मध्ये म्हणजे एंड करताना जे कॉन्टेस्ट आपण ठेवलेलं त्याचे विनर्स अनाऊन्स होणार आहेत. आणि मला पहिल्यांदा त्याच्याविषयी बोलायला असं आवडेल की एवढा रिस्पॉन्स एवढा छान आलाय, एवढं ओव्हरवेलमिंग आहे आमच्यासाठी ती गोष्ट की म्हणजे धुळे, नंदुरबार, श्रीवर्धन, रायगड, अजून खोपोली, पुणे, नागपूर, मुंबईमधून वेगवेगळ्या ठिकाणी, अंधेरी, जोगेश्वरी, डोंबिवली, ठाणे, अंबरनाथ, खूप म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणांवरून रिप्लाय आलेत. आणि खूप लोकांचं प्रेम आम्हाला एवढं सगळं भेटतंय, तुम्ही लोक एवढं सगळं प्रेम करताय ते बघून आम्हाला खूप छान वाटतंय. बट आणि मी तुम्हाला असं बोललेलं की मी दोन किंवा तीन लोकांनाच घरी बोलवणार आहे. पण तुमचा एवढा मोठा रिस्पॉन्स बघून आणि तुमचं आमच्यावरती एवढं प्रेम बघून आम्हाला असं झालं की कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही, आम्ही सिलेक्टच नाही करू शकत होतो. पण तरी आम्ही आता 3 ते 10 नावं सिलेक्ट केलेली आहेत. तुम्ही बघाल तर 10 नावं मी शॉर्टलिस्ट केली आहेत. नाव दिले मी तुम्हाला वाचून सुद्धा दाखवते कोणकोण आहेत ते विनर्स. आणि स्क्रीनवरती हे सगळं झाल्यानंतर एकदा स्क्रीनवरती मेन्शन सुद्धा करेल की कोणकोण विनर्स आहेत त्यांची नावं. सो तुम्ही मला DM करायचंय इंस्टाग्रामवरती किंवा मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा ईमेल ID दिलेला आहे, तुम्ही मला तिथे DM करा. सो दॅट मी तुम्हाला माझा ऍड्रेस पाठवू शकेल. आणि जे हळदी कुंकू असणार आहे ते संडेला असणार आहे, फेब्रुवारीला. सो ह्या संडे, कमिंग संडेला असणार आहे. तर लवकरात लवकर मला म्हणजे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आल्यानंतर लवकरात लवकर मला मेसेज करा. सो दॅट मी तुम्हाला ऍड्रेस सेंड करू शकेल, ऍड्रेस, टाईम, व्हॉट एव्हर, सगळ्या सगळ्या डिटेल्स. तर तुम्ही माझ्या घरी येऊ शकाल आणि मी तुमचं वेलकम खूप छान प्रकारे करू शकेल. सो मी आता नावं सांगते कोणकोण आहेत ते. युजर नेम सांगते जे ज्या युट्यूबच्या ह्याच्यावरती कमेंट केलेले ना, ते युट्यूबवरती जेवढे जे युजर नेम आलेले ते युजर नेम मी तुम्हाला सांगते. सो फर्स्ट आहे रिधिमा मेडनकर 4556. सेकंड नाव काढलंय मी स्नेहल राणे 7. थर्ड आहे श्वेता तांडे 9552. नितीन कीर्तने 4564. देन आहे विशाखा साळुंखे -KELZM असं काहीतरी आहे त्यांचं युजर नेम. देन आहे स्नेहाज वर्ल्ड 9007. देन सोनाली तावडे 5717. नेक्स्ट आहे नयन सावर्डेकर. नेक्स्ट आहे सिद्धी साळसकर.
नेक्स्ट आहे पूजा देसाई 8102 अँड लास्ट आहे प्रणाली चौधरी 6678. तर ह्या सगळ्यांची नावं मी काढलेत आणि हे वेगवेगळ्या एरियामधली लोक आहेत, तर वेगवेगळ्या लोकेशन्सवरून मी नावं काढलेली आहे. जर तुमचं नाव नसेल आलं तर प्लीज निराश नका होऊ. आपण पुढच्या वेळेला सुद्धा असे खूप ऑल फंक्शन्स येणार आहेत, तर त्यावेळेला आपण प्रयत्न करू असं काहीतरी गेट टुगेदर ठेवायचं, किंवा कुठेतरी वेळ मिळाला तर मीटअप ठेवायचं पण आपण ट्राय करू. बट आम्हाला तुम्हाला सगळ्यांना भेटायची खूप इच्छा आहे, पण म्हणजे आपण नाही करू शकत, म्हणजे तेवढं ऑप्शन नाहीये, त्यामुळे एवढ्या मोठ्या स्केलवरती सगळ्या गोष्टी करू नाही शकत. बट हा छोटासा प्रयत्न आहे आणि ह्याच्या पुढे ह्या सगळे आपले मीटअप्स आणि आपल्या भेटी होतच राहतील. भेटूयात आपण संडेला सगळे. जे विनर झाले त्यांना खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स आणि आपण लवकरच भेटूया 11 तारखेला आमच्या घरी. सो नक्की मला DM करा आणि कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा. तुम्ही नाव तर बघितलेच असतील, जसं तुम्ही सकाळी व्हिडिओ बघितला व्हॅलेंटाईन्स डेचं गिफ्ट मी सुरजला दिलेलं होतं. सो ते गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं आणि सुरजची रिॲक्शन कशी वाटली ते सुद्धा नक्की सांगा. आणि तुमच्या लव्ह वन्सला असं काहीतरी गिफ्ट द्यायला विसरू नका नक्कीच. तर अशा प्रकारे आजचा व्लॉग मी इथे संपवते. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.